हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मांजरी येथे कोयता गँगने दहशत पसरवली होती. याबाबत स्थानिक नागरिकांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदनाद्वारे तक्रार केली होती. कोयता गँगचा प्रश्न आता थेट राज्याच्या विधानभवनात उपस्थित झालाय. कोयता गँगवर मोक्का लावा अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अधिवेशनात केली होती. याची दखल आता पोलीस प्रशासनाने देखील घेतली आहे. ज्या परिसरात कोयता गँगने दहशत पसरवली होती त्या हडपसर भागात पोलिसांकडून रूट मार्च काढण्यात आलाय. दहशत पसरवणाऱ्या आणि गुन्हेगारी प्रवृत्तीला जरब बसावी या हेतूने पोलिसांनी रूट मार्चचं आयोजन केलं होतं. गेल्या काही दिवसांपासून कोयता गँगमुळे अनेक जणांना त्रास होत होता. या विरोधात मांजरी भागात स्थानिक नागरिकांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा देखील काढला होता. कोयता गँग व्यापाऱ्यांना लुटत असून यामुळे अनेक नागरिक भयभीत झालेत अशी तक्रार हडपसर आणि मांजरी भागातील स्थानिकांनी केली होती. पुण्याचे नवीन पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची नियुक्ती झाल्याच्या पहिल्याच आठवड्यात तशा प्रकारचा रूट मार्च काढण्यात आलाय. हा प्रश्न विधानसभेत उपस्थित झाल्याने यावर आता तातडीने दखल घेण्यात आली आहे.